त्यांच्या वतीने करणार आहे, त्यावर आपलं काय म्हणणं? उद्धव ठाकरे साहेबांचं हे सातत्याचं रणगाणं आहे, सातत्यानं प्रशासकीय यंत्रणेवर, सातत्यानं वेगवेगळ्या यामध्ये काम करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर संशय घेणं, शेवटी त्याच प्रक्रियेमधून आपण निवडणुकीला सामोरे जात आहात. आणि दुसऱ्या बाजूनं अतिशय छातीठोकपणे आत्मविश्वासानं सांगतात की आमचे एवढे खासदार निवडून येणार, आम्ही राज्यामध्ये इतक्या जागा निवडून आणणार. मग जर ह्या यंत्रणेवर आपला विश्वासच नाही तर कशाच्या आधारे तुमचा हा आत्मविश्वास आहे? जर ही यंत्रणा जी आहे ती एकतर्फी बायस पद्धतीनं काम करते आहे तर मग तुम्हाला निवडून येण्याच्या खात्री कुठून आलेल्या आहेत? तुम्ही जे सांगताय आमच्या 30 जागा येतील आणि 35 जागा येतील आणि महाआघाडीच्या एवढ्या जागा येतील, हे कशाच्या आधारावर तुम्ही सांगताय? तर हे सगळं जे आहे ते दुहेरी पद्धतीचं दुटप्पी स्वरूपाचं बोलणं आहे. शहरांमध्ये तुम्ही जर पाहिलं, सर्वच शहरांमध्ये मतदानाची टक्केवारी ही आहे ती कमी आहे. आणि मुंबईमध्ये असलेला उकाडा, एकंदरीत असलेला काही मतदारांमधला निरुत्साह, या सगळ्या पातळीवर मतदान कमी झालं. मतदान हे जास्तीचं व्हायला पाहिजे, ते कमी झालं याच्या संदर्भामध्ये चौकशी करण्याच्या करता राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे, याची आपण नोंद घेतली पाहिजे. जातो मग अजितदादांनी पहाटेचा शपथविधी जो सकाळचा होता तो शपथविधी घेतला, मग काय केलं होतं? त्यावेळेला ती पक्षाबरोबरची केलेली गद्दारी समजली गेली, गद्दारी मानली गेली, चित्र तसं निर्माण केलं गेलं. अजितदादांनी तो निर्णय परस्पर घेतला होता अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं गेलं. वस्तुस्थिती तशी होती का? वस्तुस्थिती तशी अजिबात नव्हती. जर तशी खरी वस्तुस्थिती असती, अजितदादांनी जर कोणाला न विचारता मनाचा कारभार केला असता तर पुन्हा त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केलं असतं का? तसं अजिबात नव्हतं. वस्तुस्थिती ज्या वेळेला पवार कुटुंबाच्या अंतर्गत स्पष्ट झाली की या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजितदादांची काहीही चूक नाही, हे ज्या वेळेला स्पष्ट झालं त्यावेळेला पुन्हा सर्व आमदारांच्या आग्रहाखातर, आता आमदार एक या ठिकाणी सुनीलजी शेळके सुद्धा इथं बसलेले आहेत, त्यावेळेच्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की जर शिवसेनेच्या बरोबर किंवा महाविकास आघाडीमध्ये सरकार बनणार असेल तर या सरकारचा पक्षाचा नेता हा अजितदादाच असावे लागतील. अजितदादांना जर उपमुख्यमंत्री केलं तरच हे सरकार चालू शकतं, टिकू शकतं, किंवा आम्ही आमदार लोक त्या ठिकाणी समाधानी राहू शकतो. म्हणून त्यावेळेला अजितदादांना पुन्हा उपमुख्यमंत्री करावं लागलं. जी ज्या पद्धतीनं सांगितलं जातं की आम्ही क्षमा करून त्यांना पुन्हा त्या ठिकाणी संधी दिली, क्षमा वगैरे काही नाही, तर आमदारांचं समर्थन त्यावेळेलाही अजितदादांच्या पाठीशी होतं आणि त्या ठिकाणी विधिमंडळ पक्ष ज्याच्या पाठीशी असतो त्याला नेता करावंच लागतं. त्यामुळं पुन्हा त्या शिवसेनेच्या सरकारमध्ये दादा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाले, ही फॅक्ट आहे. त्यामुळं त्यावेळेला 2004 सालचापासून ते 2019 सालापर्यंत सातत्यानं अशा पद्धतीनं यू टर्न घेतल्या गेल्यामुळं ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण झाल्या. कुठं आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव तर कुठं सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव, यातून पुत्र आणि पुत्री प्रेमाच्या मुळं ह्या दोन्ही पक्षामध्ये आज आपल्याला जी काही फूट पडलेली दिसते याची कारणं जी आहे त्या पुत्र आणि पुत्री प्रेमामध्ये दडलेली आहेत, एवढंच या ठिकाणी मला नमूद करायचं.